कांद्यावरची निर्यात बंदी उठवलेली आहे. केंद्र सरकारनं हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. 40% निर्यात शुल्क लावून कांदा निर्यात करता येणार आहे. सर्वच देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार आहे. कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी माहितीच्या नेत्यांनी प्रयत्न केले असं म्हटलेलं आहे भारती पवार यांनी. दिंडोरीच्या भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार भारती पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे. उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या सुमारास एक दिलासादायक बातमी आलेली आहे. कांद्यावरची निर्यात बंदी ही सरसकटपणे उठवण्यात आलेली आहे. आपल्यासोबत केंद्रीय मंत्री भारती पवार येत आहेत. हा निर्णय आल्यापासून त्याचे काही वेगळे रिॲक्शन्स समाज माध्यमांवर सोशल मीडियावर यायला लागलेले आहेत की कांद्यावर 40% जी एक्सपोर्ट ड्युटी लावलेली आहे तिच्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मोठा तोटा आहे. याच्यात नेमकी स्पष्टता काय, काय क्लिअरिफिकेशन आहे? बघा कसं झालं, काही म्हणजे काही म्हणण्यापेक्षा आमच्या विरोधकांना हा निर्णय मान्य नसेल, कारण त्यांना माहिती आहे की निर्यात खुली झाली, आता चांगला दर कांद्याला मिळेल, कांद्याचे भाव चांगले शेतकऱ्याला मिळतील, जे त्यांना अपेक्षित नव्हतं याच्यात क्लॅरिटी आलेली आहे. तीही सर्वांनी समजून घ्यावी की एक्सपोर्ट जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी मिनिमम एक्सपोर्ट प्राईस जी आहे ती 550 USD ठेवलेली आहे पर मेट्रिक टन. याचा अर्थ की जिथे तुम्ही निर्यात पाठवणार आहात तर त्यामध्ये ही कंडिशन आहे, आणि ती कंडिशन याच्यासाठी आहे की इथे चांगले रेट मिळतील, इथे चांगले रेट मिळतील, आणि त्याप्रमाणे तुम्ही इथे वेगवेगळ्या देशात वेगवेगळे रेट आहेत. इंटरनॅशनल मार्केटच्या आधारावर ही MAP ठेवलेली आहे. मला असं वाटतं की ही स्पष्टता आहे आणि आमची विनंती आहे की ही निर्यात खुली झालेली आहे हे समजून घ्या आणि याचा फायदा माझ्या शेतकऱ्यांना होईल आणि अतिशय मोठ्या प्रमाणात कांदा आपल्याकडे आवक वाढलेली आहे त्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. कॅमेरा पर्सन विकी पवारसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी.